भारतीय जनता पार्टी सर्व नेते मंडळींनी विश्वास टाकून आज या ठिकाणी मी आणि उमेश मालक परिचारक साहेब आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी आज अर्ज भरलेला आहे। नक्कीच आज एवढंच या निमित्तानं सांगतो की येणाऱ्या 23 तारखेला हा गुलाल 100% भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराचा आज या ठिकाणी 100% राहणार आहे। ज्या मागच्या ह्याच्यामध्ये निवडणुकी पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी काय 37-39 मतानं त्या ठिकाणी विजय झाला होता, परंतु हा येणारा विजय 37,000 किंवा 39,000 मतांनी या ठिकाणी होईल याची खात्री आहे। महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली दिसते आहे, एकीकडून अनिल सावंत सुतारीतनं आणि काँग्रेसमधून भगीर पालखीनं अर्ज भरलेला, तुम्हाला काय आता त्या पक्षाचं वगैरे ते काय त्याची देहधोरणं काय आहे ते आपण काय सांगा, फायदा तुम्हाला कितपत झाला त्याचा, फायदा वगैरे जनता बरोबर असली कसला फायदा वगैरे काय नसते, सगळी जनतेला सगळं माहित असतं। आता हे लोकशाही आहे, निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये आव्हान वगैरे हे या सगळ्या गोष्टी होत असतात आणि निवडणुकीमध्ये नक्कीच विकासाच्या जोरावरती आम्ही या ठिकाणी निवडणूक लढतोय। जनतेची, लोकांची, शेतकऱ्यांची, माझ्या माता भगिनींची सर्व या ठिकाणी महायुतीच्या या सरकारमध्ये या ठिकाणी अनेक योजना राबवल्या, अनेक कामं, विकास कामं या निमित्ताने केलेली आहेत। मंगळवेढा तालुक्याचा पाणी प्रश्न असेल, पंढरपूर तालुक्याचा MIDC चा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि या योजना भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करून या ठिकाणी पाण्याचं तिथल्या शेतकऱ्यांच्यापर्यंत ते पाणी पोचलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी खेळलं पाहिजे, भागाचं नंदनवन झालं पाहिजे। पंढरपूर तालुका ही खरं म्हणजे हे आपले सगळे पंढरी ही अध्यात्माची नगरी आहे, तशीच या ठिकाणी उद्योगाची नगरी म्हणून सुद्धा भविष्यामध्ये ओळखली जाईल याकरता आज या ठिकाणी आम्ही काम करतोय। सर्व पांडुरंग परिवार आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व पक्ष या निमित्तानं चांगल्या पद्धतीनं काम करतो। परिचारकांची साथ मिळाली, आत्मविश्वास वाढल्यासारखं वाटतं, त्यांची साथ नव्हती कधी, त्यांची साथ होतीच ना। मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रपणे एकच आवाहन करतोय की आज या महायुतीच्या सरकारमध्ये जे झालेल्या योजना आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, आज 48,000 शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं, शिवाय ज्या योजना पाण्याच्या योजना असतील किंवा अन्य रस्ते असतील, या सगळ्या हे रस्ते असतील, पाणी असेल किंवा की बेरोजगारी कमी करण्याचं असेल, तर या ठिकाणी या सर्व योजना आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी मी एवढंच या निमित्तानं सांगतो की आम्हाला कालावधी 2.5 वर्षाचा मिळाला, हा जर 5 वर्षाचा कालावधी मिळाला असता तर मतदारसंघातलं एकही काम आम्ही शिल्लक ठेवलं नसतं, पुढच्या पंचवार्षिकमध्ये या मतदारसंघातलं एकही काम शिल्लक ठेवणार नाही। आज विरोधक त्या निमित्तानं आम्ही बघतोय, आज विरोधकाकडे कुठली विजन नाही, आज आता मला वाटतं कुठंतरी काय पक्ष ठराल चालू झालेले आहेत, अशा परिस्थितीतून या ठिकाणी विरोधक त्यांचं विजन नाही, टीकाटिपणीवर कुठंतरी खोटा नरेटिव्ह सांगून निवडणूक घेऊन जायची, या भूलतापाला 100% पंढरपूर मंगळवाड्याची जनता सुज्ञ बळी पडणार नाही। विकास कामाच्या जोरावरती ही निवडणूक महायुतीच्या उमेदवाराच्या माझ्या पाठीमागे 100% राहील। आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल, सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू, आजच बुकिंग करा। सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।